कस का जी एकटीला जमल का जमवायचं आता काय करायचं हा सगळं दिवस सारखं नसते यार कोणतं काय दिवस असं येते काय दिवस तसं येते नमस्कार मित्रांनो आज अर्चना आणि किसन तिकडे गावी गेल्यात सागरला घेऊन सकाळी लवकरच कारण अर्चनाची आजी वडिलांची आई त्या जरा आजारी होता त्यामुळं मग दोघं पण गेलते आणि बाण आहे मीच आज बिराडावे दोघं जण तर आता बापूला निरोप दिलाय म्हणजे माझा चुलत भाऊ बापू त्याचा वाडा तिकडं जांभिली कासप चावना कराडा त्या साईडला त्यांचा वाडा असतो तर त्याला निरोप दिलाय आता का येतो काय सांगता येणार नाही तो तर आज वाडा सुद्धा हिटून उठून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे कारण आता इथं बरेच दिवस वाडा उठला आणि अर्चनाची आजी आजारी असल्यामुळं त्यांना अर्जंट जावं लागलं कारण म्हणजे बरंचसं कसं सिरियस येता कसं आहे आपला वाडा इकडं कोकणामध्ये 238 किलोमीटर लांब आणि मग असा आडाअडचणी येत्यात असले त्यामुळं मग त्यांना म्हणलं जा बघतो आम्ही माग कसं तरी बापूला निरोप दिलाय आता बापू म्हणला येतो पण आता कधी येतोय काय माहिती आज बिराड पण उचलून बरं सगळं लांब तिकडे वर जायचं मग आज कुठं वाडा जायचं आपलं बिराड आज उचला ते 7-8 वावराच्या वर आता बिराड आता उचलाय लागेंड्रस वाडायची परत आता म्हणलं स्वयंपाक करून घ्यावा आता धुणं पडलंय राडा धुण्याचा पाणी तिथं जवळ नाही पाणी लांब जायला लागेल गावात आणायला आता त्याला पाणी नाही तर वाईट होतं जवळ पण तिथं तर लई लांब पाणी आहे गावात जायला लागेल सगळी दैनच झाली सकाळी लवकरच ती गेली त्यांना जा म्हणलं कसं आहे आपलं काम कसं पण होईल पण कसं आहे माणसाची पण गाठ भेट घेतली पाहिजे आपल्या म्हणजे बायांना 6-6 महिने कुठं जायला भेटत नाही कसं आहे वाडा कोकणाला आल्यास कुठंच नाही गेल्या दोन्ही पण बाया बाया नाही तर अजून गेलीच नाही पण अर्चनाला आजच लावली या कसं आहे मेंढरा कुठली माणसं सगळी टांगून पडतात गुथून पडतात कारण दोन माणसं मेंढरा कन वाडा जर उठायचं म्हणलं तर दोन माणसं बिराडाला पण लागतात त्यामुळं कुठं असं जाता येता अजिबात मित्रांनो येत नाही तर आता थोड्या वेळामध्ये जेवतो मेंढराच्या वाघर सोडतो तोवर बाण आहे बिराडाचं उरकील बिराड पण आता एवढं बिराड न्यायचं या सगळं बोजा बिस्ताना सगळे हांडे भांडे सगळं घेऊन दुसऱ्या शेतामध्ये आज इथून स्थलांतर करायचे तर आता एवढं बिराड सगळं घेऊन बाणायला जायला लागल एकटीला जा आता मेंढराच्या वाघर सोडणार मी आणि मेंढरा का थांबणार तर आता बाण आईने बिराड पाडलं खाली वजं लावलेलं आता दुसऱ्या वावरामध्ये तिकडं बिराड घेऊन जायचे कारण तिकडल्या शेतकऱ्याच्या वावरात बसायची तर आता सगळा बोजा बिस्ताना घेऊन बाणायला आज एकटीला जायला लागल कारण आता आम्ही दोघंच मेंढरा काही आता बापूला निरोप दिलाय पण आता बापू कावाशी येतो काय सांगता येत नाही बापू आल्यावर मग आम्हाला मदत होईल तर बाणाईने सगळा आपला बोजा बिस्ताना माचळीवून खाली घेतला जाळी बिळी आता भरायची सगळं आणि मग दुसऱ्या वावरात नेऊन टाकायचं तर बापू पण आला आहे बघा बापूला निरोप दिला होता आणि बापू पण आला घरी कसं आहे असं प्रत्येकाच्या येळ आपला प्रत्येकाने उभं राहिलं पाहिजे तर चालली बाणाची ही सगळी गाय गडबड आज बर आहे ना बापू बर आहे आमचा चुलत भाऊ बापू हकी आता बापू आल्यानंतर बाणाच्या तोंडावर जरा थोडं टवटवे आली कुठं आहे वाडा मग कासप जांभली त्या साईडला वाडा आहे पावसाने बरं सगळं नाचतोस केला बरं आहे ना चराय पाणी तिकडं बरं आहे
तर आता जीव होऊन घेतो आणि मेंढराचे वाघर सोडतो. आता वाज बाणायला एक जण मदत करू लागू बिराडाला आणि एक जण जरा मेंढर दबू. मग बिराड तिथं पोचवल्याच्या नंतर मग दोघं जण मेंढरा कराव असं काहीतरी आता करू. आता कसं दोन माणसं असल्यावर काय सुचत नाही, तीन माणसं असल्यावर जरा बरं पडते. तर आता बसतो जेवायला, बाणाने स्वयंपाक केलाय. वाड आहे का वर जायचा या तळ्याच्या वर लावलं साईडला. सुकटीचं खळबुट बनवले बाणाने बघू नी. अस गाय गरबडीला जरा बरं पडत सुकटीचं खळबुट. अगदी जोरातच कोरड्याच बनवले. आता बापू बसला जेवायला. बापू आला ते जरा बरं वाटलं ना. बापूने ह्याची वेळच नाही असं कितीतरी वेळेस आम्हाला बापूने मदत केली बरं का. म्हणजे तुम्हाला म्हणजे हेडीवच्या माध्यमातून पण सांगतोय ना, बरेचशे लोकांना माहिती आहे की बापू बरेच जणाला असे आडल्या बिडल्याला मदत करतो. बापू बापूचं खूप खूप आभार. सुरुवात केली बापून जेवायला, आता मी पण बसतो. आता गोडी आणली. आता थोड्या वेळात गोडी लादायला लागते ना. बिराड गोड्या घालायचं. आता जेवण बिवण सगळं उरकलं. आता वाघर पण सोडायचं. सकाळी सकाळी जसं बिराड न्यायला लागतं. बापू पण सकाळ सकाळी आला ते बरं झालं म्हणायचं, कारण बापू आता चांगली आम्हाला मदत करू लागेल. बापूने सोडली मेंढराची वाघर. आता मी बाप बाणायला मदत करू लागतो. वाघरा गजे गोळा करून घेतलं, दावून शेराडा ठोकले ते उपटून घेतली आणि बाणाने जाळं भरले सगळं आपलं पसाऱ्याचं. हे सामान आहे सगळं, हांडी भांडी काय आपलं पाटीत सामान असतं ते. तर हे असं गोडं पहिल्यांदा आवळून घ्यायला लागतं पथाडीनी. तर घेतले गोड्या लागामी घालून. कसं काळजी एकटीला जमल का जमवायचं काय सगळं दिवस सारखं नसते. कोणतं काय दिवस असं येते काय दिवस तसं येते. दिवस येईल तसं काय म्हणतात ना, काय दिवस हालाचा येते काय दिवस आनंदाचा येते असं असतं. सगळ्या गोष्टी सारख्या नसतात. दोन्ही पण गोळ्या एका गोड्याला दिवस जरी आला तरी त्यात आनंदच घ्यावा. आता ह्या गोड्याला फटाळी घातली मोहऱ्या गोड्याला आणि ह्या दोन गोड्याला लगाम बनवले. ह्या गोड्याला मुरखीच असते तर आता त्याला पण लगाम आणलाय. तर आता हे गुढी बाणाई आवळून घेते, आवळून घेतली आणि नंतर मग खासायला लागतात सगळं बोजा झाल्याच्या नंतर मोठ्या कासरीने मग खासून घ्यायची. तर बाप्प जरा दाबावतो मेंढर जवळची तर बिराडाच्या अशी. तर आता मी थोडंफार बाणायचं म्हणजे मदत करू लागतो बाणायला माझं या जेवली, कारण एकटीला उचलणार नाही. तर मोठा मोठाली जडजड जाळी तर परत गोण्यातनं दाणा कटला पण अशा जडजड येतं. जाळी जड येते ना. कुठलं काम करायचं म्हणलं तरी त्याला आपण आलुलकीनीच केलं तर
आता सर्व बोजा वड्याव घालून घेतला, बैल इथं काहीच नाही राहिला। आता इथं चिंतूक पण आपल्याला दिसत नाही, फक्त इथं थोडंसं सरपण आणि चुरी राखच राहिली असेल म्हणायचं, नाही तर बाकीचं सगळं घोड्यावर घालून घेतलं। मित्रांनो, कोकरे आता बिराडावरच नेणार आहे आम्ही, आणि थोड्या वेळाने मग तिथं मेंढर नेऊन धरणार आहे कोकरी ती, तर निघाले बिराड। असं मित्रांनो, हे आपलं एक संघर्षमय धनगर समाजाचं जीवन असतं। चाललं दुसऱ्या वेळेस बिराड, बारकं एक कोकरं घेतलं चालत नाही म्हणून, बाकीची कोकरे बिराडावर आणणार आहे। तर आता बाना एकटीच बिराड घेऊन चालली, आणि आता आम्ही मेंढरं घेऊन जाणार आणि मग तिथं कोकरे धरणार। तीन गुढी घेऊन बाना निघाली नाही जात। तर मित्रांनो, हे असंच आपल्या मेंढपाळ बांधवाचं जीवन असतं। तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो, धन्यवाद।